नमस्कार मित्रांनो, इयत्ता 9वी मराठी पाठ दुसरा आहे संतवाणी। त्यात अ भाग दिलेला आहे जैसा रुक्षणेने। संत कवी आहेत नामदेव। कार्यकाळ आहे त्यांचा 1270 ते 1350। संत नामदेवांचा जन्म 26 ऑक्टोबर 1870 नरसी बामणी या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे। दामाजी पंत वडील आणि गोनाई हे त्यांच्या आईचं नाव। नरसी बामणी हे गाव सध्या हिंगोली जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये येतं। त्यांच्या जन्माच्या बाबतीत, जन्मगावाच्या बाबतीत अनेक मतभेद असलेले आपल्याला दिसतात। विसोबा खेचर हे त्यांचे आध्यात्मिक गुरु, वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ असे संत कवी। ज्ञानेश्वरादी यांच्या काळामध्ये ते होऊन गेलेले आहे। त्यांची अभंगरचना अतिशय उत्कट, त्याचबरोबर अभंगाची भाषा सुबोध, सरळ, साधी अशी आपल्याला पाहायला मिळते। नामदेवांनी हिंदीमध्ये सुद्धा काही रचना केलेल्या आहेत। वारकरी संप्रदायाची, वारकरी धर्माची पताका संपूर्ण भारतभर त्यांनी त्या ठिकाणी नेऊन ठेवलेली दिसून येते। पंजाबपर्यंत त्यांनी भागवत धर्माची पताका जी आहे ती लावलेली दिसून येते। गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये सुद्धा त्यांची 61 कौन समाविष्ट झालेली पाहायला मिळतात। भक्त नामदेवजी की मुखबाणी या नावाने ती प्रसिद्ध आहेत। संत नामदेवांची अभंग गाथा पुस्तक रूपानं 1892 प्रथम लोकांसमोर आली। या ठिकाणी हा जो अभंग आहे जैसा रुक्षणेने, या अभंगामध्ये संतांना वृक्षाची उपमा देऊन त्यांची महती आपल्यासमोर संत नामदेवांनी मांडलेली आहे। वृक्ष, वृक्षाची भूमिका, वृक्षसुद्धा सजीव आहे। सजीवांमध्ये वनस्पतीची गणना केली जाते। मग वृक्षाची भूमिका कशी असते? अगदी जन्मापासून तर वृक्ष पूर्णता नष्ट होईपर्यंत वृक्षाची भूमिका ही परोपकाराची असते। ज्यावेळेला आपण एक छोटंसं झाड लावतो, एक छोटंसं रोपटं लावतो, तेव्हापासून ते स्वावलंबी आहे। जरी आपण किती म्हणत असलो की आम्ही वृक्ष लावली, आम्ही वृक्ष जगवली, ती आपल्या लावण्यानं, आपल्या जगवण्यानं नाही जगत, ती स्वावलंबी आहे। वनस्पती विज्ञान सुद्धा आपल्याला सांगते की वनस्पती जी आहे ही वनस्पती स्वावलंबी आहे। आपण इतर जीव जे आहे ते परावलंबी आहे। आपण सहज म्हणत असतो की नाही मी स्वावलंबी आहे, पण आपण स्वावलंबी नाही, वृक्ष मात्र स्वावलंबी आहे। आणि या अभंगातून, या अभंगाद्वारे संत नामदेवांनी वृक्ष आणि संत या दोघांची भूमिका आपल्याला दाखवली, दोघांची तुलना करून दाखवली। संतांची भूमिका काय असते आणि वृक्षाची भूमिका काय असते? संतांच्या बाबतीत सांगायचं झालं, संत कोण? जो वृत्ती संत करतो तो संत। वृत्ती म्हणजे ज्याचा षडरिपूंवरती ताबा आहे अशी व्यक्ती। मग काम असेल, क्रोध असेल, लोभ असेल, मद असेल, मत्सर असेल, दंभ असेल, अशा प्रकारचे षडरिपू, या षडरिपूंवरती ज्यांचा ताबा आहे, ज्यांनी यश मिळवलेलं आहे, ज्यांनी विजय मिळवलेला आहे, अशी व्यक्ती तिला संत असं म्हटलं जातं। आणि अशा या संत नामदेवांनी वृक्षाची उपमा देऊन संतांची महती जी आहे ती आपल्याला सांगितलेली आहे। बघा, जैसा वृक्ष नेणे मान अपमान, जैसा वृक्ष नेणे मान अपमान। वृक्षाची भूमिका काय? वृक्ष काय करतो? वृक्षाची भूमिका ही मानाच्या आणि अपमानाच्या पलीकडची। वृक्षाला मान माहिती नाही, वृक्षाला अपमान माहिती नाही। जैसा वृक्ष नेणे मान अपमान, नेणे म्हणजे तो जाणत नाही। जसा वृक्ष
मान अपमान जाणत नाही, त्याला मान सन्मान लागत नाही। कधी आपण पाहिलं का की वृक्षाने मान घेतला? कधी आपल्या लक्षात आलं का की वृक्षाला मान दिला? वृक्षाची भूमिका ती नाही। वृक्ष हा मान अपमानाच्या पलीकडची भूमिका वृक्षाकडे आहे। जैसा वृक्ष नेने मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती। मग सज्जनाची म्हणजे संतांची भूमिका। जसा वृक्षाला मान अपमान माहिती नाही, मान सन्मानाच्या पलीकडे त्याचं वागणं आहे, त्याची भूमिका आहे, नेहमी तो त्या ठिकाणी दुसऱ्यांवरती उपकार करत असतो, परोपकाराची भूमिका त्या ठिकाणी वृक्षाची असते। तशा प्रकारे तैसे ते सज्जन वर्तताती। तैसे म्हणजे तसे, सज्जन कोण? संत, साधू संत, असे हे संत, असे हे साधू की ज्यांनी ते सहा धुतलेले आहेत, ते सहा षडरिपू त्यांच्याकडे नाही, अशी ती व्यक्ती म्हणजे साधू, ती संत। मग तैसे ते सज्जन वर्तताती, मग तशा प्रकारची वर्तणूक, तशा प्रकारची वागणूक, तशा प्रकारची भूमिका ही कुणाची आहे? ही संतांची आहे, संत ज्ञानेश्वरांची आहे, संत मुक्ताईची आहे, संत नामदेवांची आहे, संत तुकारामांची आहे। महाराष्ट्रभूमी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते। भागवत धर्माचा कळस, भागवत धर्माची पताका या संतांनी संपूर्ण भारतभर नाही तर संपूर्ण विश्वामध्ये फडकवलेली आपल्याला दिसून येते। अशा वृक्षाला मान अपमान नाही, तशा प्रकारे सज्जन जे आहे ते सज्जनाची भूमिका, संताची भूमिका आपल्याला पाहायला मिळते। वृक्षाच्या भूमिकेच्या बाबतीत सांगताना आणि संतांची भूमिका त्याच्यातून व्यक्त करत असताना वृक्ष हा फक्त निमित्त मात्र दाखवला। संतांचं कार्य असंच आहे, प्रकट आहे। संतांनी चमत्कार दाखवले नाही, प्रचिती दाखवली। आणि म्हणून संतांनी चांगलं आणि वाईट या दोन्ही भूमिका आपल्या समोर मांडल्या, दोन्ही गोष्टी आपल्याला सांगितल्या, ज्या मुळामध्ये आपल्या उपजत आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत, तशा प्रकारची भूमिका या ठिकाणी संत नामदेवांनी अभंग रूपाने आपल्या समोर व्यक्त केली। येऊन या पूजा प्राणी जे करीती। प्राणी म्हणजे कोण? सजीव, माणूस। जो कुणी व्यक्ती, जो कुठलाही व्यक्ती त्या ठिकाणी, जो कुठलाही माणूस त्या वृक्षाची काय करतो? पूजा करतो। करतो ना आपण झाडाची पूजा? आपल्या भारतीय परंपरेमध्ये, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला माहिती आहे की आपली भूमिका काय आहे। आपली भूमिका काय आहे? आपली भूमिका हीच आहे, आपण वृक्षांची, वृक्षाला सुद्धा देव मानतो। वटसावित्री पौर्णिमा सुद्धा आपण साजरी करतो, त्याच्यामागे विज्ञान आहे, त्याच्यामागे शास्त्र आहे। नुसतं त्याच्यामागे आपण असं म्हणू शकत नाही की अंधश्रद्धेचा तो एक भाग आहे। आपल्याला माहिती आहे की वृक्षाकडून सतत आपल्याला ऑक्सिजन मिळतो। कुठल्याही प्रकारची भूमिका त्या ठिकाणी वृक्ष कुठल्याही प्रकारचा स्वार्थ त्याच्यामागे ठेवत नाही आणि सतत आपल्याला तो त्या ठिकाणी या गोष्टी देत असतो। म्हणून येऊन या पूजा प्राणी जे करती, त्यांचे सुख चित्ती तया नाही। तुम्ही त्या झाडाची पूजा करा, त्या झाडाला अपमानित करा, त्या झाडाला सन्मानित करा, त्याची भूमिका मात्र त्याच्या पलीकडची आहे। त्यांचे सुख चित्ती तया नाही। चित्ती म्हणजे त्याच्या मनामध्ये, त्याच्या मनामध्ये मात्र त्याचं सुख नाही, म्हणजे त्याचा मान अपमान त्याला त्या ठिकाणी वाटत नाही, त्याचा आनंदही त्याला होत नाही, त्याचं दुःखही त्याला वाटत नाही। कुणी यावं फांदी तोडावी, कुणी यावं फुलं तोडावी, कुणी यावं फळं तोडावी, पण वृक्षाकडे मात्र मान अपमान कधी आपल्याला दिसून येत नाही। कधी वृक्षाने भूमिका घेतली नाही की वृक्षाने कधी असं म्हटलं नाही की नाही नाही मला तू पाणी द्यायला आला नाही, मग मी तुला ऑक्सिजन का द्यावा, मला कुठली मदत तुझ्या मार्फत मिळालेली नाही, म्हणजे अशा अपेक्षा मात्र वृक्षाकडे कधी आपल्याला दिसून येत नाही। म्हणून येऊन या पूजा प्राणी जे करीती, त्यांचे सुख चित्ती तया नाही। त्या व्यक्तीनं त्या झाडाला दिलं काय, कितीही दिलं काय, तरी त्याला त्या ठिकाणी आनंद सुद्धा नाही आणि दुःख सुद्धा नाही। असंही नाही की नाही मग आपण झाड तोडलं, वृक्ष तोडलं म्हणून आपल्याला त्या ठिकाणी पाप लागेल। बघा, आपल्या
बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या ज्यांच्या मागे शास्त्र आहे, ज्यांच्या मागे विज्ञान आहे. वडाचं झाड किंवा पिंपळाचं झाड तोडू नये, त्याच्यानं पाप लागतं असं आपल्याला सांगितलं जातं. मुळात त्याच्यामागे शास्त्राची भूमिका काय आहे? वड आणि पिंपळ कायम आपल्याला ऑक्सिजन देतात आणि म्हणून आपण ती झाडं तोडू नये याच्यासाठी कुठेतरी आपल्याला देवाधिकांची भीती आपल्या मनामध्ये निर्माण केली गेली की नाही असं जर केलं ना तर मग आपल्याला पाप लागेल. मात्र त्याच्यामागे कुठलाही अंधश्रद्धेचा भाव आपल्याला दिसत नाही, कायम ते ऑक्सिजन जे आहे ते उत्सर्जित करत असतात. म्हणून वड आणि पिंपळाची वृक्ष जी आहे, तुळशीचं वृक्ष जे आहे, हे आपल्या मानवजातीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तर अशा या वृक्षांना मान आणि अपमान मात्र कधी माहिती नसतो, त्याला आनंदही होत नाही आणि त्याला दुःखही होत नाही, तो अगदी स्थित प्रज्ञ त्या ठिकाणी असतो. पुढच्या ओळीमध्ये दिलं, अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती तयान म्हणती छेदू नका. कुठलाही सजीव, कुठलाही प्राणी, कुठलाही जीव, कुठलाही व्यक्ती जर येत असेल आणि वृक्षाची तोड करत असेल, वृक्ष तोडत असेल, फांद्या तोडत असेल, तर कधी त्या वृक्षाने अशी भूमिका घेतली नाही. वृक्षाने त्या ठिकाणी असं म्हटलं नाही की त्या झाडाच्या फांद्या तोडू नका, माझी फुलं घेऊ नका, मला त्रास देऊ नका. माणसाची भूमिका मात्र तशा प्रकारची आपल्याला पाहायला मिळते. आपण त्या ठिकाणी तशा प्रवृत्ती आपल्यामध्ये मात्र सहज आपल्याला दिसून येते, तशा प्रकारची भूमिका लगेच आपण त्या ठिकाणी व्यक्ती म्हणून घेत असतो. वृक्ष मात्र कुठल्याही प्रकारची अशी भूमिका त्या ठिकाणी घेत नाही. म्हणून अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती तयान म्हणती छेदू नका. मग या सगळ्या गोष्टी वृक्षाच्या बाबतीत दाखवल्या. मग जशी वृक्षाची भूमिका आहे तशी किंवा त्याही पेक्षा त्याच्याही पलीकडची भूमिका ही संताची. म्हणून त्या अभंगाला नाव दिलं जैसा वृक्ष नेणे. वृक्ष जाणत नाही, वृक्षाला जाणीव नाही. कशाची जाणीव नाही? सुख किंवा दुःखाची जाणीव नाही. संतांची भूमिका सुद्धा तशीच आहे. असा हा वृक्ष, त्याच्याजवळ कुणी आलं, त्याची फांदी तोडली, त्याची फळं तोडली, त्याची फुलं तोडली, किंवा ते झाड पूर्णतः नष्ट केलं, तो वृक्ष पूर्णतः जरी नष्ट केला तरी ते असं म्हणत नाही की नाही नाही हे माझी फांदी तोडू नका, मला नष्ट करू नका. तो अगदी अविचलपणे त्या ठिकाणी उभा राहतो, सामोरं जातो त्या परिस्थितीला. निंदा स्तुती सम मानिती जे संत. मग आता इथं संतांची भूमिका दाखवली. जशी भूमिका वृक्षांची आहे त्याच्याही पलीकडची, त्याच्याही पेक्षा मोठी भूमिका ही संतांची, की निंदा स्तुती सम मानिती जे संत. संतांना निंदा माहिती नाही आणि स्तुती माहिती नाही. संतांनी सांगितलेलं आहे, संतांनी मांडलेलं आहे, निंदकाची घरं असावी शेजारी, हे विश्वची माझे घरं. चार भिंतींच्या आत बंदिस्त म्हणून किंवा चार भिंती पुरतं त्यांचा संसार, त्यांचं आयुष्य मर्यादित राहिलं नाही. अख्ख्या विश्वाला त्यांनी त्या ठिकाणी संसार मांडला, अख्ख्या विश्वाला घर मांडलं. पसायदानातून, पसायदानाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांनी त्या पांडुरंगाला, त्या देवाला साकडं घातलं. नुसत्या मानवजातीसाठी नाही, पशु पक्ष्यांसाठी सुद्धा साकडं घातलं, पशु पक्ष्यांसाठी सुद्धा मागणी घातली. जो जे वांछिल तो ते लाभ. प्राणी जात, पशु पक्षी, मानव, अख्ख्या सजीवांना अशी निंदा आणि स्तुती ज्यांना समान आहे, जे मानत नाही. निंदा स्तुती कोण करतो? आपण, मनुष्य करतो. स्तुती केली तर आपल्याला आवडते आणि निंदा केली तर आपल्याला त्या ठिकाणी त्रास होतो. निंदा करायला सुद्धा आपल्याला आवडतो, पण कुणाची? दुसऱ्याची. आपली जर का कुणी निंदा करत असेल तर ते मात्र आपल्याला वाईट वाटतं. पण संताकडे अशा कुठल्याही प्रकारच्या भूमिका नाही. निंदा असेल किंवा स्तुती असेल, त्या ठिकाणी संतांनी मांडलेलं आहे, संतांनी सांगितलेलं आहे. कुणी निंदाही करत असेल, कुणी स्तुतीही करत असेल, आमचा एकच धंदा आहे, हरी गोविंदा. म्हणून निंदा स्तुती सम मानिती जे संत. पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. आणि अशा प्रकारची भूमिका या संतांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे की जे पूर्णतः असे ते साधू संत पूर्णतः
धैर्यवंत असतात, धीरोदात्त असतात। धैर्यवंत म्हणजे हिम्मतवान, ज्यांच्याकडे हिम्मत आहे, ज्यांच्याकडे धाडस आहे। कितीही मोठा प्रसंग येऊ द्या, कितीही मोठा। संत तुकारामांच्या बाबतीमध्ये आपण बऱ्याच वेळेला या सिरियलमधून तो अनुभव घेतलेला आहे, त्या गोष्टी पाहिलेल्या आहे। नामदेवांवरती सुद्धा बरेचसे अभंग जे आहे ते गायले गेलेले आहे, त्यांच्या आयुष्यावरती आधारित भारुडं सुद्धा आहेत, काही कवन सुद्धा रचली गेलेली आहे, गायली गेलेली आहे त्यांच्या साहित्यावरती। अशा त्या संतांची भूमिका अगदी अविरतपणे अविचलपणे तो त्या ठिकाणी उभा असतो, म्हणून तो हिम्मत सोडत नाही, तो गंभीररित्या त्या ठिकाणी उभा असतो, धाडसाने उभा असतो। निंदा किंवा स्तुती करा, त्या निंदा स्तुतीला ते थारा देत नाही, ते मानत नाही। संत नामदेव सांगतात आपल्या अभंगातून, नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, कुणाची, संतांची। बघा संतांची भूमिका किती मोठी आहे। स्वतः संत कधी स्वतः त्याला स्वतःला संत मानत नाही, संत म्हणत नाही। संतांची भूमिका नेहमी हीच आहे की जे दुसऱ्याला संत म्हणतात, एवढं मोठं पण त्या ठिकाणी संतांकडे आहे, एवढा त्याग संतांकडे आहे। त्या त्याग भावनेतून ते आचरण करतात, जे आत्मसात केलं, जे आचरणात आणलं, ते जगाला सांगितलं, ते जगासमोर मांडलं। अशा संत नामदेवांनी सांगितलं, नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, कुणाची भेट, संतांची भेट। स्वतः संत सांगताय की अशा संतांची भेट ज्यावेळेला होते त्यावेळेला काय होत, तरी जीव शिवा गाठी पडूनी जाय, हा जीव त्या शिवाचा होतो। या जीवाला तो शिव भेटला म्हणजे तो परब्रह्म भेटला, एवढा आनंद एखादा सज्जन, एखादा संत व्यक्ती ज्यावेळेला भेटतो त्यावेळेला माझ्या जीवाला होतो, अशी भूमिका संत नामदेवांनी मांडली अभंगाद्वारे। नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिवा गाठी पडूनी जाय, परब्रह्म भेटीचा आनंद मला त्यावेळेला होतो ज्यावेळेला अशी संत व्यक्ती, सज्जन व्यक्ती मला ज्यावेळेला भेटेल त्यावेळेला परब्रह्म भेटीचा आनंद होतो। जरी होय भेटी, मग प्रत्येक व्यक्तीमध्ये त्यांनी संत पाहिला, प्रत्येक व्यक्तीमध्ये संतांची सज्जनाची भूमिका पाहिली। जशी दृष्टी तशी सृष्टी, संतांची भूमिकाच तशी होती की ज्याच्यामुळे त्या संतांना नेहमी सजीवामध्ये, प्रत्येक जीवामध्ये तो ईश्वर, तो सखा, तो पांडुरंग, तो देव भेटला प्रत्येक जीवामध्ये। आणि त्या प्रत्येक जीवामध्ये त्यांनी त्या ईश्वराला, त्या देवाला पाहिलं आणि त्याच्यातून त्यांनी आपलं आचरण केलं, त्याच्यातून त्यांनी आपली भूमिका मांडली। अशी संत नामदेवांनी आपल्या या अभंगातून वृक्षाची उपमा देऊन आपल्या समोर संतांची भूमिका त्या ठिकाणी ठेवलेली दिसून येते। अशा या अभंगाद्वारा, अशा अनेक अभंग संत नामदेव महाराजांच्या अभंग गाथेमध्ये आपल्याला दिसतात। अभंग क्रमांक 1477 क्रमांकाचा अभंग आहे। असे भरपूर अभंग संत नामदेवांचे आहेत की ज्याच्यातून सामाजिक प्रबोधनाची भूमिका सुद्धा संतांनी पार पाडलेली आपल्याला दिसते। अशी सामाजिक प्रबोधनाची, सामाजिक उद्बोधनाचं कार्य संतांनी त्या काळामध्ये केलं आणि असं आपलं साहित्य जे सदैव अमर आहे, ज्या साहित्याची शिकवण, त्यांची शिकवण साहित्य रूपानं आज सुद्धा या आधुनिक काळामध्ये सुद्धा तंतोतंतपणे आपल्याला प्रचितीला येत असतील दिसून येते। आणि म्हणून अशी संतांची भूमिका आपल्या सर्वांकडे असावी, संतांसारखं वागणं, संतांसारखी भूमिका आपली सुद्धा असली पाहिजे, ही अपेक्षा त्या ठिकाणी संत शिकवणुकीतून व्यक्त झालेली आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद।